नाशिकमध्ये थोडं थोडकं नव्हे तर तब्बल 1 लाख रुपयांचा बनावट पनीरचा साठा जप्त केलाय. तर अन्न आणि औषध प्रशासनानं अंबड लिंक रोडवरील कारखान्यावर छापा टाकून ही कारवाई केली आहे. तर आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत. किरण, पनीर खाणाऱ्यांसाठी ही मोठी धक्कादायक बातमी म्हणावी लागेल. कारण की खरं आहे, पनीर जे लोक विकत घेतात त्यांना खरोखर धक्का देणारी ही बाब आहे. नाशिकमध्ये तब्बल 1 लाख रुपयांचं बनावट पनीर FDA ने जप्त केलेलं आहे. खरं तर अंबड लिंक रोडवरच हा कारखाना थाटण्यात आला होता आणि या ठिकाणी असलेला जो कच्चा मुद्दा माल असेल किंवा एकूणच जे बनावट पनीर असेल ते जप्त केलेलं आहे. त्यानंतर आता पुढील कारवाई केली जात आहे. मात्र अन्न औषध प्रशासनानं ही कारवाई नाशिकमध्येच केल्यानं खळबळ उडालेली आहे. नाशिकमधीच विविध दुकानांमध्ये हे पनीर दिलं जायचं, अनेक हॉटेलमध्ये हे पनीर जायचं, त्यामुळे अनेकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. FDA ने ही कारवाई केली असली तरी यासारखे अनेक कारखाने नाशिकमध्ये कार्यरत आहेत का? अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं बनावट पनीर तयार केलं जात आहे का? याबाबतची चाचपणी आता FDA कडनं केली जात आहे. मात्र FDA ने ही मोठी कारवाई केली आहे आणि या कारवाईनंतर आणखी कुठे कारवाई केली जाते हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. मात्र या बनावट पनीरची कारवाई केल्यानंतर नागरिकांच्या जीवाशी कशा पद्धतीने खेळ सुरू होता हे या निमित्तानं समोर आलेलं आहे. गार्गी, किरण, या घटनेचा अधिक तपास कशा प्रकारे सुरू आहे, काय माहिती समोर आली आहे? खरं म्हणजे बनावट पनीर कशा पद्धतीनं तयार केलं जायचं याच्याबाबतचा तपास अन्न औषध प्रशासनाच्या माध्यमातून केला जातोय. त्या ठिकाणी अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांनी धाट टाकून खरं तर बनावट पनीर जप्त केलेलं आहे. बनावट पनीर तयार करण्यासाठी लागणारा जो कच्चा माल होता तो देखील जप्त केलेला आहे. त्याचा पंचनामा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर बनावट पनीर तयार करण्यासाठी कच्चा माल कुठून आणला जायचा याचाही शोध आता अन्न औषध प्रशासनाच्या माध्यमातून आणि नाशिक पोलिसांच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. मात्र एकूणच जर बघितलं तर तब्बल 1 लाख रुपयांचं बनावट पनीर जप्त करण्यात आलं ही मोठी बाब आहे आणि याच अनुषंगानं आता FDA चा पुढील तपास जो आहे तो सध्याच्या घडीला सुरू आहे. नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.